अक्कलकोट तालुक्यात भाजपात राहून काँग्रेसला मदत करणारी तानवडे आणि कंपनी ही गोल्डन गँग निष्ठावंत कशी, असा सवाल माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी उपस्थित केला. माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन अक्कलकोट तालुक्यातील राजकारणावर भाष्य केलं. 1992 पासून आपण भाजपात आहोत. राज्यात सर्वत्र काँग्रेसची सत्ता असताना आपण पंचायत समिती सभापती होतो. प्रतिकूल परिस्थितीत तालुक्यात भाजपाची संघटन शक्ती वाढवली. या बळावर आपण आमदार झालो. महाजन, मुंडे, गडकरी या नेत्यांना ही सारी परिस्थिती अवगत आहे. दरम्यान पक्षात अनेकांना प्रवेशासाठी प्रयत्न केला, पक्षाची ताकद वाढवली. असं असताना स्वपक्षातील तानवडे आणि कंपनीनं आपल्या विरुद्ध दगाफटका करण्याचं तंत्र अवलंबलं. आज ते स्वतःला निष्ठावंत म्हणून मिरवत आहेत, मात्र भाजपात राहून कायमच काँग्रेसला मदत करणारे तानवडे आणि कंपनी निष्ठावंत कशी, असा सवाल माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी उपस्थित करत तालुक्यात ही मंडळी गोल्डन गँग म्हणून परिचित असून याचे संस्थापक पालकमंत्री विजयकुमार देशमुख असल्याचा थेट आरोप सिद्रामप्पा पाटील यांनी केलाय. गोल्डन गँग एक नंबर. गोल्डन गँग मध्ये 10-15 लोक आहे. तो 10-15 लोक गोल्डन गँग मध्ये एकमेकाची पाहुणे आहेत. पाहुण्यामुळे एक झूट आहे, खाण्यामध्ये एक झूट, कामामध्ये एक झूट. वर भाजप भाजपला आयुष्यात मदत देत नाही. तस तालुक्यामध्ये लोकांना सगळ्याला माहित आहे. म्हणून आम्हाला 2014 मध्ये पराजय झाले. गोल्डन गँगच्या मतदारसंघामध्ये कधी भाजपला लीड नाही. काँग्रेसला तर लीड द्यायचं. वर भाजप म्हणजे खरे भाजप कोण आहे? आमच्या मतदारसंघात 5-5 हजार 6-6 हजार लीड होत आहे. तुमच्या मतदारसंघात 100-200-500 काँग्रेस लीड होत आहे. तुम्ही भाजप या 2014 मध्ये 5 हजार लीड काँग्रेस झाले. 2014 मध्ये त्यांच्या स्वतःच्या शिरोळगाव तालवडच आहे. मैत्र्याचा 2014 मध्ये शिरोळगाव मध्ये 1200 लीड काँग्रेस. विधानसभेसाठी भाजपात अनेक जण इच्छुक आहेत. आपण आपले पुत्र जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांच्यासाठी पक्षाकडे उमेदवारी मागू. अन्य कोणास उमेदवारी दिल्यास त्यांना निवडून आणण्यासाठी जरूर प्रयत्न करू. मात्र तानवडे आणि कंपनी रूपी गोल्डन गँगला आपला विरोध कायम राहील. त्यांच्या कुरघोड्यांचा वचपा काढला जाईल. पक्षात राहून गद्दारी करणाऱ्या मंडळींविरुद्ध जशास तसे अशी आपली भूमिका राहील, असंही माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी स्पष्ट केलं. पक्षाच्या बळकटीसाठी तालुक्यात आपण कायमच प्रयत्नशील असल्याचंही पाटील यांनी स्पष्ट केलं. आमचे चिरंजीव जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांच्या नावाने तिकीट आम्ही सुद्धा भाजपच्या मागणार. आम्ही सुद्धा इच्छुक किती तर लोक आहे आमच्या तालुक्यामध्ये. कल्याण शेट्टी असू दे, तानवडे असू दे, कोण बाळासाहेब मोरे, कोण 10-12 लोक, कोण बघतील ते त्याला आम्हाला कोण तिकीट मागणार नाही. कोणाला बी आमची आडवा नाही. आणि भाजपमध्ये मैत्री येत असलं तर बी आमची काय आडवा नाही. हे सगळे निर्णय श्रेष्ठीकडे आहे. आम्ही निर्णय घेत नसतोय. श्रेष्ठी काय निर्णय देतील त्यावेळी आम्ही विचार करू. ते कोणाला देतील कोणाला नाही त्यावेळी आमचे आम्ही विचार करून त्यांच्या आम्ही कामाला लागणार. 9 साली इलेक्शन आम्ही भाजपचे आमदार म्हणून लढवलं. 5 वर्ष आम्ही काम केलो. त्यावेळी सरकार काँग्रेसचे असलं तर सुद्धा मी माझे परीने किती आम्हाला आमदार निधी मिळते, 10-12 कोटी हे तालुक्यामध्ये. आमच्या तालुका दक्षिण तालुक्यामध्ये 40 गावांमध्ये कोण मागतील ते समाजाला आम्ही सभा मंडप दिले. एवढं काम माझ्या हातून किती होतील तेवढं काम 2009 मध्ये आम्ही केलं. माझे एवढे काम कोणी आमदारनी केलं नाही. कुठल्या गावामध्ये लोक सुटत होते 2014 मध्ये. त्यावेळी 2009 मध्ये मोदी लाट नव्हता. त्यावेळी आम्ही निवडून आलो.
2014 मध्ये मोदी लाट होता, लाट मध्ये मला निवडून नये म्हणून पूर्ण नियोजित कट केला. दरम्यान आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या भाजप पक्ष प्रवेशासंदर्भात विचारला असता त्यांच्याबाबत पक्ष निर्णय घेईल, आपलं काहीही म्हणणं नाही अशी भूमिका माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील यांनी मांडली. पत्रकार परिषदेस पंचायत समिती उपसभापती प्रकाश इप्परगी, बाजार समिती संचालक शिवयोगी स्वामी, प्रभाकर दिंडुरे, निजामुद्दीन बिराजदार, विश्वनाथ भरमशेट्टी, मल्लिकार्जुन पाटील, उमाकांत शटगार आदींची उपस्थिती होती.